नमस्कार क्रिएटिव ऋत्विया या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात या वर्षी अक्षय तृतीया बावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर कुबेराचीही पूजा केली जाते तर ही पूजा कशी करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग या पूजेसाठी लागणारं साहित्य पाहूयात इथे आपण एक तांब्याचा तांब्या घेतला आहे हळदी कुंकू अगरबत्ती गणपतीची मूर्ती माता लक्ष्मीची मूर्ती घंटा तुपाचा दिवा कुबेर यंत्र तांदूळ एक रुपयाचे नाणे खोबर खारी खडीसाखर सुपारी हळकुंड पंचामृत बनवून घेतलेला आहे कापूर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती आंबा एक हार घेतलेला आहे थोडीशी फुलं या दिवशी पहाटे लवकर उठून आपली कामे आटोपून झाल्याच्या नंतर ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून स्वास्तिक काढून घ्यायची आहे यानंतर आपल्याला पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचे आहे आणि त्यावर देवांची स्थापना करायची आहे तर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेऊयात येथे मी थोड्याशा अक्षदा टाकून त्यावर दिवा ठेवून घेतला आहे या दिवशी तुपाचा दिवा देवापुढे आणि तुळशीपुढे तुम्ही लावून घ्यायचा आहे दिवा, दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू फूल व्हायचं आहे अक्षता व्हायच्या आहे त्यानंतर गणपती पूजन करून घेणार आहोत गणेशाला शुद्ध पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ करून बाप्पाची स्थापना करून घ्यायची आहे येथे आपण थोड्याशा अक्षता टाकून गणपतीची स्थापना करून घेतली आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचीही स्थापना करून घेणार आहोत माता लक्ष्मीलाही अभिषेक करून आपण माता लक्ष्मीची स्थापना करून घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामाचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस परशुरामाची जयंती म्हणून साजरा केला जातो त्यानंतर आपण कलश स्थापना करून घेणार आहोत काही ठिकाणी मातीच्या भांड्यांची पूजा केली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा प्रकारे तुम्ही पूजा करू शकता मी यामध्ये एक सुपारी नाणे हळदी कुंकू टाकले आहे त्यानंतर पाटावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत हळदी कुंकू वाहायचे आहे आणि कलशाची स्थापना करून घ्यायची आहे मी या कलशामध्ये सात आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवून घेत आहे त्यानंतर आपण कलशाची पूजा करून घेऊयात हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता फूल व्हायचं आहे अक्षय तृतीयेशी संबंधित अशी आणखीन एक मान्यता आहे की या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरित झाली होती पित्रांशी संबंधित कोणतेही काम करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे यानंतर माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि कुबेर यांची फोटो पुसून घेतलेली आहे या फोटोची आता आपण पूजा करून घेणार आहोत षडोपचार पद्धतीने भगवान विष्णूची पूजा करून घ्यायची आहे विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करायचे आहे नैवेद्यात जव किंवा चण्याची डाळ या दिवशी अर्पण केली जाते त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचा जप करतात या दिवसापासूनच आंबा खाण्यास सुरुवात केली जाते धूप दीप नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर घरातील सदस्यांना प्रसाद वाटप करून पूजेची सांगता करायची आहे तुम्हाला आजची पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराम